नेहमी आपण मटकीची रस्साभाजी करतो त्याचप्रमाणे आज मी तुम्हाला मोड आलेल्या मुगाची चमचमीत आणि चटपटीत अशी रस्साभाजी कशी करायची हे दाखवणार आहे. इथे मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे, 1/2 चमचा मोहरी, 1/2 आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे, 1 टोमॅटो आणि 8 ते 10 कढीपत्त्याची पानं, कोथिंबीर फोडणीमध्ये घातल्यामुळे ह्या भाजीला एक वेगळी चव येते, 1/2 अद्रक लसूण ठेसून घेतलेला 1 चमचा, 1/2 चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर. चवीनुसार मीठ, थोडासा गूळ, दोन चमचे कांदा लसूण मसाला किंवा करी पावडर टाका. करी पावडर नसेल तर तुम्ही गरम मसाला देखील वापरू शकता. सर्व मसाले तेल सुटेपर्यंत परतवून घ्या. ही भाजी तुम्ही भातासोबत, पोळीसोबत, कोणत्याही प्रकारच्या रोटीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता. 200 ग्रॅम हिरवे मोड आलेले मूग. मुगाला मी मोड कसे आणले ह्याची पद्धत मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता व त्या पद्धतीने कोणत्याही कडधान्याला सहज घरच्या घरी मोड आणू शकता. ही भाजी तुम्हाला किती पातळ पाहिजे त्यानुसार पाणी. बऱ्याच वेळेस कडधान्यांना वास येतो आंबट असा, चिकट होतात, तर हे असं होऊ नये म्हणून एकदम सोपी पद्धत मी इथे मोड आणण्याची दाखवली आहे, तो व्हिडिओ देखील तुम्ही पहा. 2 चमचे भाजलेले तिळाची पावडर, 1 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर. आता ही भाजी 5 मिनिटापर्यंत शिजवून घ्या. 5 मिनिटानंतर ही भाजी खाण्यासाठी तयार होईल. एकदम चमचमीत आणि चटपटीत अशी ही मोड आलेल्या मुगाची रस्सा भाजी खाण्यासाठी तयार आहे. भाजीची ही रेसिपी आवडली तर ह्या रेसिपीला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.